आमची पोरगी तुमच्या घरची सून होणार ही विधिलिखितच आहे. हा एक मिनिट माफ करा पण मला काय बोलायचंय. का हे काही ठरवण्यापूर्वी मला जरा यांच्याशी बोलायचंय. म्हणजे तसे काय हरकत नाही आमची. चालतंय की पेंटिंग छान करता तुम्ही. ऍक्च्युली मी नाही, आमच्या संजूनी केले. बट थँक्स एनीवेज. अच्छा चांगली आर्टिस्ट आहे संजू. संजीवनी हॉस्पिटल. संजीवनी हॉस्पिटल काय नाही, ते एकदम ओळखीतल्या हॉस्पिटलचं नाव आठवलं. तू 10वी 12वी बोर्डात आली होतीस असं कळलं. आमच्या आबासाहेबांना फार कौतुक होतं तुझं. बरं, मी तुला तू म्हटलं तर चालेल ना? या ॲज यू विश. स्वरंगी लग्नाबद्दल एक खूप बेसिक अट होती की मला सुशिक्षित मुलगी हवी, आणि ही अट पूर्ण करणारी तुझ्याशिवाय दुसरी चांगली मुलगी मिळू शकली नसती. तुला मला काही विचारायचंय सांगायचंय? इट्स ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे काही महत्वाचं असेल तर प्लीज कॅरी ऑन, मी थांबेन. ऍक्च्युली माझं वर्क फ्रॉम होम चाललंय. बर. म्हणजे ऑनलाईन असाइनमेंट, जॉब इंटरव्ह्यूज. मला एका UK बेस्ड कंपनीने इंटरव्ह्यू साठी शॉर्टलिस्ट पण केलंय. ग्रेट. अरे वा, हर्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण मला माहिती आहे की ह्याचा काही फारसा उपयोग नाही, कारण लग्नानंतर हे सगळं. त्याचा काय संबंध? नाही म्हणजे माझं तरी म्हणणं हेच आहे की तू लग्नानंतर हे करावंच. म्हणजे तुम्ही परवानगी द्याल मला? अरे मी कोण परवानगी देणारा? ते तुझं आयुष्य आहे, तुझे कष्ट आहे. नाही तर तुझ्या शिक्षणाचं तरी चीज व्हायला हवं ना. बरं, बाय द वे कधी आहे तुझा फायनल इंटरव्ह्यू? आज रात्री इंटरव्ह्यू आहे, फायनल होईलच. बेस्ट लक. म्हणजे तुला लकची आवश्यकता नाहीये हे माहीत असून सुद्धा. बाय द वे प्लीज गो अहेड विथ इट. आपण ओपन माइंडेड आहे बरं का? कसं आहे पोरानं वाटत म्हणे का? आपण बोललो पाहिजे, आपण एकमेकांना ओळखलं पाहिजे. म्हणजे नव्या जमान्या बरोबर चाललं पाहिजे, आपण पण मान्य करायला पाहिजे. आपल्या घराचे रीतीरिवाज आपणच जपले पाहिजेत. जपणं मस्त आहे. काय बोललात वहिनी साहेब? मान्य ना, अहो 100% मान्य. काय बोललात? अहो रीतीरिवाज आपणच जपले पाहिजे. हा ड्युटी आपली ती. हा म्हणतात ना, उतू नये मातू नये घेतला वासा टाकू नये. बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोललात. जुन्याशी इमान राखलंच पाहिजे. हा आवडलंय.
काय नाही, आता तुम्ही म्हणाले ना इमान राखणार. आम्हाला आता खात्री पटली आहे की जो करार आपल्यामध्ये झालाय त्याचं इमान तुम्ही नक्की राखणार. करार, ऍग्रीमेंट ज्ञानात आहे ना काय? दादासाहेब हे पंजाबराव बांदलांच घराणं आपल्या तोला मोलाच नाही, म्हणजे आहे जुनं प्रतिष्ठित, पण आता बडा घर पोकळवासा अशी अवस्था झाली आहे. असू दे, या स्वरांगीच्या शिक्षणासाठी तुमच्या आबासाहेबांकडनं पैसे घेतले होते. हो आईसाहेब, म्हणजे आम्ही होतो की तिथं समोर पहिल्यापासूनच हे उलटे पालटे धंदे करणार आहे पंजाबराव. दादासाहेब हा बोला ना. ही जोरीक जुळली तुमच्या आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे जुळली होय की त्या इच्छेचा मान म्हणून आता यापुढे पंजाबरावांचा उल्लेख एकेरी नाही. चुकला आमचं, म्हणजे ओघात बोलून गेलो आम्ही. पण खरंच तुम्हाला सांगू का, त्यावेळीस आबासाहेबांनी जर पंजाबरावांना मदत केली नसती ना तर आयुष्यात न उठले असते बरं का? जुने संबंध होते आणि त्यावेळेस आबासाहेब त्यांच्या मित्राला म्हणाले पण होते ही गाड्या नको करू पैसे परत. पण तुझी पोरगी शिकून आली तर ती माझ्या रणजितला द्यायची. मी आबासाहेबांना म्हटलं पण की ही पोरगी बाहेर शिकायला गेली आणि परतच नाही आली तर पैसे. दादासाहेब थांबता का जरा, या रणजितराव सुखी राहा, निघाला ड्युटीवर. हो या एसीपी. गाईत आहे का? नाही तसं काही नाही. बसा की जरा बोलायचं आहे, बसा बसा. सा मग काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे आबासाहेबांची निवड तुम्हाला पसंत आहे का नाही? अहो मी आधीच सांगितलं तुम्हाला, स्वरांगी या घरात यावी ही आबासाहेबांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जायचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अच्छा, म्हणजे फक्त आबासाहेबांची इच्छा आहे म्हणून तुम्ही लग्नाला तयार आहे का? हे बघा रणजितराव, नाही मी स्पष्टपणे विचारतोय तुम्हाला, तुमच्या मनात नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त आबासाहेबांना आवडलं होतं म्हणून तुम्ही लग्नाला होकार देऊ नका. हो नाही नाही, स्वरांगी कुणालाही आवडेल अशी सुंदर आहे. म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ती ती हुशार आहे, शिकलेली आहे, सुंदर आहे. ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे शिक्षणात, 10वीत मेरिट, 12वीत मेरिट, परदेशात सुद्धा शिकून आली आहे. सो स्वरांगीला नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. शिस फर्स्ट क्लास. बर नाही, हे तर मुलीचं वर्णन झालं. दादासाहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही मिळालं. लग्नाची तयारी करायची की नाही? हो मी आहे लग्नाला तयार. चला बरं झालं, या मग तुम्ही, उशीर होतोय तुम्हाला ड्युटीला. येतो. आपण तयारीला लागू. हो पण एक रिक्वेस्ट होती. बोला की? या लग्नाचा फार मोठा गाठ घालू नका, हे लग्न अत्यंत साधेपणाने व्हावं अशी माझी इच्छा आहे, प्लीज. रणजितराव, आम्ही तुम्हाला विचारलं पोरगी पसंत आहे का नाही, त्याचं उत्तर तुम्ही दिलं. आता तुमचं काम संपलं, याच्या पुढं आम्ही जे सांगतोय तेवढंच ध्यानात ठेवा.